पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व गावातील गाव गुंडांना हद्दपार करण्यात अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची माहिती. निमित्ताने जे काही जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन कडून व्हायला आवश्यक आहे ते सर्व सुरू आहे. त्यामध्ये विशेषतः पोलीस प्रभागाकडून जे काही आदर्शांचं पालन करणे आहे त्याबरोबरचे काही जुने काही गुन्हेगार असतील आरोग्य जुने काही गुन्हे दाखल असतील त्यावरती जी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्लॅन असं पूर्णपणे आम्ही केलेला आहे तयार केलेला आहे ऑलरेडी. आणि त्यावर आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे आमचं त्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुरू करणे आमच्या फाईल करावी ऑलरेडी आमची प्रिव्हेंटिव्ह लेव्हलला पोलीस अधिकारी लेव्हल सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढे असा माझा भाग आहे त्यामध्ये की नाकाबंदी लाईन स्पॉट असतील काही सर्व स्कीम असतील महसूल विभाग आणि पोलीस विभागातर्फे अशा प्रकारच्या लाईन स्पॉट असतील काही स्कीम असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी डिप्लॉय केल्या जातील. आणि त्याबद्दल नाकाबंदीमध्ये व्हेकल जिंकण्यास आणि परत म्हणजे आचारसंहिता पालन करण्यास योग्य ती कारवाई सुरू करण्यात येईल. त्यानंतर ते आर्म्स रिपोर्ट मेन कारवाई ह्या संपूर्ण याच्यामध्ये करायला आवश्यक असतं. जे काही परवानगी शस्त्र करणं आहे जमा करणे ही पण कारवाई सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर वर्णनपूर पोलीस स्टेशन जो आता विषय मांडला त्यामध्ये लास्ट 5 इयर्समध्ये त्या पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनवरती काय ऑफेन्स दाखवलेले असतील किंवा त्याच्यामध्ये जे काही क्रायटेरिया इलेक्शन आयोगाने दिलेले आहेत इलेक्शन कमिशनने त्या ठिकाणी एकाच उमेदवारांना मोठ्या केलेले संबंधन झालं असेल किंवा गौरवांच्या ठिकाणचं जर एखाद्या विशिष्ट समाजाविषयीचं जर बंधन असेल तर त्या ठिकाणी ते वर्णनपूर पोलीस स्टेशन म्हणून घोषित करावं अशा प्रकारे गाईडलाईन्स आहेत. संबंधित डिवाईस आणि प्रांत अधिकारी त्यावरती करून तो प्रस्ताव आमच्याकडे सादर केला जातील. त्यानंतर ते कलेक्टर साहेबांच्या लेवलला तो फायनल केला जाईल अशा प्रकारचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे पोलीस प्रशासनातर्फे. जे काही आपल्या मार्गाने सर्वांचे जाणून जाईल की जे काही आचारसंहिता काही अडचण असेल किंवा तक्रार असेल संबंधित पोलीस असेल संबंधित डिवाईस असेल याच्यापर्यंत पोहोचावी तात्काळ त्यावरती योग्य दखल घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेमध्ये याच्यामध्ये इलेक्शन झालं होती पूर्ण निवडणुकीपासून परत कोविडच्या गाईडलाईन त्या दोन्ही पासून आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे. जे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत ऑलरेडी आमध्ये लास्ट 5 वर्षामध्ये किंवा लास्ट इलेक्शन लास्ट बीजेपी इलेक्शन किंवा ग्रामस्थ इलेक्शन सुद्धा आता झालेलं आहे त्यामध्ये काही गुन्हे त्यांनी दाखल झाले असतील अशा सर्वांवर प्रिव्हेंटिव्ह केलं जाईल काही हद्दपार केले जातील काही उद्या ताजी कारवाई असेल की ताजी कारवाई असेल त्याप्रमाणे त्यामध्ये योग्य ती कारवाई त्या कामांना केली जाईल. आवाज टीव्हीसाठी गणेश गांडुळे पंढरपूर.